ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी प्रीती पवने, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चर्चा तर होणारच। नेवासा तालुक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव म्हणजे नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ज्ञान माऊली चर्च, पेंटेकोस्टल चर्च, बायबल फेलोशिप असे अनेक चर्च मध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत करण्यात आले। त्यावेळी सर्व धर्माच्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। ख्रिसमसच्या उपासनेमध्ये शेगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे उपस्थित होते। मंदार जावळे यांनी संबंध ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन प्रीतीने व प्रेमाने राहावे असा संदेश दिला। उपस्थित असणारे सर्व फादर प्रकाश राऊत, त्याचबरोबर सर्व सन्माननीय, सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना नाताळच्या ख्रिसमसचा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे, कारण मी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमामध्ये आलो आहे, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि खरं तर फादर राऊत यांनी आपल्याला खूप चांगलं धार्मिक प्रबोधन केलेलं आहे, त्याच धार्मिक प्रबोधनाचा आपण सर्वांनी जपलं पाहिजे। आणि प्रेम आणि मानवता, लव आणि ह्युमॅनिटी हा जो संदेश दिलेला आहे तो संदेश आपण सर्वांनी इथून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे। एवढं मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना, आपल्या सर्व कुटुंबांना नाताळच्या शुभेच्छा देऊन येणारं वर्ष जे आहे ते आपल्यासाठी एकदम आरोग्यपूर्वक आणि सुख समाधानाचं जावं अशी मी येशूच्यानी प्रार्थना करतो। आणि मला इथं बोलण्याबद्दल फादर प्रकाश राऊत आणि सुधीर भाऊ यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। सणाचा दिवस आहे आणि म्हणून आजच्या या दिवसाच्या सर्व शुभेच्छा नाताळ तुम्हा सर्वांना सुखाच जाऊ। बाल येशूचा जन्मदिवस आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा सर्वांना जाऊ। आज आपले पोलीस अधिकारी सुद्धा SI डेरेस ते सुद्धा हजर आहेत आणि त्यांच्या या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हा आनंदाचा क्षण आपल्या सर्वांना जावा म्हणून मी परमेश्वरकडे नम्रतेपणाने प्रार्थना करत आहे। त्यांच्या सहकार्याने शेवाळे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो, आभार मानतो। आणि तुमच्या सर्वांना आज प्रभू ख्रिस्ताचा आनंदाचा सोहळा साजरा करण्यात यावा। तुमच्या घरामध्ये परमेश्वरची कृपा, प्रेम, दया, क्षमा, शांतीचं राज्य यावं, स्वर्गाचं राज्य यावं म्हणून आज मी प्रार्थना करत आहे। त्याचप्रमाणे 26 तारखेला उद्या संत स्टेफन या संताचा सण आहे, जो रक्त साक्षी झाला त्याचा सण उद्या साजरा करत आहे। सर्व लहान बालकांचा स्वानंद मीडिया नेवासा। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।